सो गाईज, आता आम्ही आत्ता आलो आहे आणि मम्मीसाठी एक गिफ्ट आणले. तुम्ही पुढं काय बहीण नसणार आहे, पण तुम्हाला दाखवतो आत्ता ते गिफ्ट मम्मीला देऊन ओपन करतो आणि काय गिफ्ट आणले ते तुम्हाला पण समजणार आहे आत्ता. चला सगळे दिसतात का नाही? हा तर गाईज, हे बघा, आता आम्ही अनबॉक्सिंग केले आणि मम्मीला फोन पण आवडलाय. आणि मम्मीचा फोन तुम्हाला दाखवतो, ओरिजिनल फोन. त्याचा हालत पण पूर्णच खराब झाल्या. तुम्हाला दाखवतो म्हणजे ह्या फोन ना पहिला मी यूज केला, पहिला हा फोन मी यूज केला होता, मग नंतर मम्मी करत होती. तर हा ओप्पोचा फोन आहे. तर ह्याचं स्क्रीन पूर्ण असं डोळा गेल्यावर करते असं फोन अशी स्क्रीन झाल्या. मग ते प्रॉब्लेम लय यायला लागलाय मम्मीला, त्यासाठी मग मम्मीला आम्ही फोन घेऊन आलो. कारण की हे फोन पूर्ण डेड झाला, याला 10-15 वर्ष झाले. हां, 5-6 वर्ष झाले याला, सॉरी 5-6 वर्ष झाले. फोन खराब झाला आणि एवढा हँग व्हायला लागला की काय सांगू. मग आता आम्ही ओप्पोचंच वाट बघत होतो लॉन्च करायची. तर ओप्पोने काही लॉन्च केला नाही, 6 महिने वेट केले त्यासाठी. तर अजून पण 6 महिने नाही म्हणले ओप्पोवाले. मग आम्ही वन प्लसचा आणला फायनली. तर मम्मीला आवड आतून आणि मी घेऊन आलो सकाळी. बघितलाय तुम्ही, चला. हा, कसा वाटला मम्मी? मस्त आहे, एकदम मस्त. पण चांगला आहे, वजनाला बी म्हणजे हलका आहे आणि चांगला आहे. आता पहिला होता ते मला सोड वाटत नाही, हे आलं तरी मला ते आवडतंय. पण ते काय गरम लवकर होत ना आणि चार्जिंग लवकर जात होती. हा, आणि डिस्प्ले म्हणजे सारखं बंद चालू असा. तो फोन जो आहे ना, तो हा फोन यायची वाट बघत होता. खरं तर हा फोन आला की मी रिटायर होतो. हा, त्यामुळे तो अजून रिटायर आता होणार, आज होणार. ऍक्च्युली 2 महिने म्हणजे 1 महिना झाला आम्ही रिसर्च करायला, म्हणजे ओप्पोचा घ्यायचा होता. पण ओप्पोचा लॉन्च झाला आहे, तो आवडला नाही आम्हाला. म्हणजे मम्मीला तो चांगला वाटला, मग फायनली हा मस्त हा आहे. चला, तर आता फायनली तो जुना फोन रिटायर होणार, विचारायला आराम देणार आहे आम्ही. हंड्रेड वॅटचा चार्जर आहे त्याच्यामध्ये. आता हे फास्ट एकदम चार्जिंग होणार आहे माझ्यापेक्षा. माझं 65 होतं, ते 100. तर 100 बघ कसलं आहे मोठं. आता हे फास्ट होणार चार्जर, म्हणजे 15 मिनिटात होईल.